आरपीआय आठवले गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त राजाभाऊ सर्वदे यांचा भव्य सत्कार समारंभ शुक्रवारी पार पडला. राजाभाऊ सर्वदे यांनी सपत्नी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्ते आणि मित्रपरिवारांनी सर्वदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्ह्याच्या वतीने आज माझा 65वा वाढदिवस, त्यासोबतच काल 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी नूतन महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मला महाराष्ट्राचं अध्यक्षपद आठवले साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. हा दोन्ही योग जुळून आज रिपब्लिकन पक्षाच्या शहर आणि जिल्ह्याच्या वतीने माझा सन्मान, वाढदिवस आणि अध्यक्षपद मिळाल्याबद्दल माझा अभिष्ठ चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. चळवळीमध्ये काम करत असताना कुटुंबाचं संरक्षण, कुटुंबाची देखभाल, माझी 3 मुलं, माझं सर्वदे परिवार हे सगळं करत असताना सांभाळण्याची भूमिका माझी पत्नी सौभाग्यवती मंदाकिनीने घेतली आणि हे सगळे घेत असताना या सर्व मित्रपरिवारासोबत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला माझा लहान भाऊ महेश कुमार सर्वदे, त्यासोबतच माझी मुलं, जी माझी 7 मुलं आहेत, ॲडव्होकेट स्वप्नील सर्वदे, निखिल सर्वदे, सुशील सर्वदे, रवींद्र सर्वदे, संदीप सर्वदे, मयूर सर्वदे आणि डॉक्टर मंथन सर्वदे, हे जे माझे 7 मुलं आहेत आणि माझी आता नंतरची पिढी रियाउस माझा नातूसुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये येण्यासाठी आतूर आहे. मी सर्वांचं आश्वस्त करतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये माझं सगळं कुटुंब माझ्या आजोबापासून आंबेडकर चळवळीमध्ये सहकारी आहे.